शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी, राज्यातलं ठाकरे सरकार मंगळवारी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकारकडून सुमारे 10,000 कोटींचं पॅकेज घोषित केलं जाऊ शकतं. साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्नशील असून त्याबाबतचा अहवाल सुद्धा त्यांनी मागवला. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासादायक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. वैदही काडेकर आपल्या प्रतिनिधी सध्या थेट आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. वैदही, अत्यंत महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी, काय तपशील समोर येतोय? वैदही, नक्कीच गुरु, अत्यंत महत्त्वाची ही खरं तर बातमी शेतकऱ्यांसाठी म्हणावी लागेल, अत्यंत सुखद अशी बातमी म्हणावी लागेल. कारण येत्या मंगळवारी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी खरं तर जवळपास 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज ठाकरे सरकार शेतकऱ्यांसाठी देण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे एकूणच शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी गोष्ट ठरू शकते. गेल्या काही दिवसांपूर्वी सत्तेमध्ये आल्यानंतर ठाकरे सरकार ही कर्जमाफी करून दाखवेल असं उद्धव ठाकरे स्पष्ट केलं होतं. त्याच अनुषंगाने आज मुख्य सचिवांसोबत उद्धव ठाकरे यांची 1.5 तास तब्बल चर्चा झाली. या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात बातचीत झालेली आहे. कुठल्या प्रकारचं कर्ज कशा पद्धतीचं आहे आणि त्याच्यावर काय करू शकतो अशा सगळ्या गोष्टीवर जी आहे ती मुख्य सचिव आणि उद्धव ठाकरे यांची बंद खोलीमध्ये चर्चा झाली. आणि कर्जमाफीचा निर्णय हा लवकरच होणार असल्याचं ठरलेलं होतं. मात्र हा निर्णय मंगळवारी होणार असल्याची माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच मंगळवारी शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी ऐकू येईल. वैदही, अर्थातच मदत मिळणार आहे ही एक दिलासादायक बाब आहेच, पण कितीची मदत मिळणार आहे याबद्दलची काही माहिती मिळू शकली का? सुमारे 10,000 कोटीचं पॅकेज जे आहे ते ठाकरे सरकार शेतकऱ्यांसाठी घोषित करू शकतं. त्याही पेक्षा जास्त रक्कम जी आहे ती असू शकते अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त मदत ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मिळू शकते असंही सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच अत्यंत महत्त्वाची खरं तर ही घोषणा राहू शकते आणि मोठं पॅकेज शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. गुरु, धन्यवाद वैदही या सगळ्या माहितीसाठी. तर शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे की हालचालींना तरी आता वेग आलेला आहे आणि कदाचित मंगळवारी याबाबतचा एक मोठा निर्णय समोर येऊ शकतोय.